रुपये लीटर अर्धा लीटर 75 रुपये हाँ घरगुती आगळे मस्त एकदम गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता वाजले सकाळचे 6 वाजता आणि आम्ही निघालोय पुन्हा आपल्या प्रवासाला. कालचा दिवस एकदम मस्त एकदम मजेशीर गेला खरं तर. पुढे आपल्याला दाखवता आलं नाही कंटिन्यू कारण आम्ही नंतर बागाला गेलो. बागाला तिथे पबमध्ये वगैरे पण व्हिडिओज वगैरे अलाउड नव्हते जास्त, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ वगैरे काय केले नाही. तर रात्री आपल्याला यायला तरी 1 वाजला असेल ना. हां 1 वाजला आम्हाला परत रिटर्न यायला. 1 वाजता येऊन झोपलो आणि आता परत एक नवीन सकाळ आणि नवीन ठिकाण आपण चाललेलो आहोत. आता कोकणाकडे जाऊया आपल्या, नाश्ता वगैरे करूया कारण का भूक लागली खूप. तर पहिले नाश्ता वगैरे करून झालं का आपला पूर्ण कंटिन्यू प्रवास करूया. आणि पाऊस तुम्ही बघाल तर कालपासून काय थांबलेला नाही आहे, आता पण कंटिन्यू पडताच आहे. पावसामुळे आपल्या प्लॅनचे वाट लागते खरं तर, पण ठीक आहे असू दे. मजा पण येते पावसामध्ये ड्राईव्ह करायची. तर आता आपण भेटूया पुढे रस्त्याला, पहिले नाश्ता करूया. हॉटेलमध्ये आलो आहे, कोल्हापुरी तडका हॉटेलचं नाव आहे. तर आता बघूया काहीतरी नाश्ता वगैरे करून. मिसळपाव तर मिसळपाव नाही आहे, कोल्हापुरी तडका असून मिसळपाव नाही आहे म्हणजे काय. तर आपण बघू म्हणजे तर सध्या स्टार्टर चालू केलं आहे, वडापाव घेतला आहे. आता बघूया आपण काय करूया बघूया. जे आहे भाजीपाव मेंदू वडा, मी पण भाजीपाव प्लस एक एक्स्ट्रा वडा घेतला आहे कारण मिसळपाव वगैरे नाही आहे. तर आता आपण मस्त की नाश्ता करूया आणि मग निघूया आपल्या प्रवासाला. कोकणी मेवा या दुकानामध्ये आलो. काजू वगैरे बघतोय, काजूचे रेट्स वगैरे काय आहेत ते पण जाणून घेऊया. काजूचे टेस्ट करूया पहिला कसं म्हणणं काय. एक नंबर. हॅलो तर कसे बोला, हा घेतला तर 600 रुपये किलो बसेल, त्याच्यामध्ये असं घेतला तर 750 रुपये किलो बसेल, 800 रुपये किलो बसेल आणि 900 रुपये. तिन्ही क्वालिटीला टेस्ट सेम आहे, फक्त साईजवर फरक असतो. फक्त साईज वगैरे फरक आहे. ही मिक्स वाईज ग्रेड आहे, 320 आहे, 240 आहे, त्याचा 210 येतो, 180 येतो. क्वालिटी सेम आहे. आता जो खाल्ला असतो तो 900 वाला काजू आहे. तो 900 वाला आणि हे खारे काजू. खारे काजू 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. 180 रुपये 200 ग्राम. सांगितलं आणि इकडे आपल्याला मसाले वगैरे खाले पण दिसत. काले काजू मसाले काजू ब्लॅक पेपर आहे त्याच्यामध्ये. नको जाऊ काजू आहे त्यांचे काय फोटो पाठव. मसाला काजू. अच्छा याच्यामध्ये सॉल्ट नसेल. मसाला मसाला आणि हा म्हटलं बटर सॉल्ट आहे. असे असे प्रकार आहेत. काजू चिक्की काजू चिक्की आहेत ना. काजू चॉकलेट चॉकलेट फणसाचं ते साईडला आंबावडी आहे. परत दगडे सारखं असतात तर खायला येते. फणसाचे 150 रुपये पॅकेट, 1.5 किलोचं पॅकेट आहे. 600 रुपये किलो. काय करायचं काही नाही, डायरेक्ट खायचं आहे. खोबऱ्याच्या तेलात फ्राय केलेले आहेत. डायरेक्ट 150 रुपये पॅकेट. समुद्रांना आपण सध्या काजू घेतलेत, जास्त नाही घेतलं. एक किलो हे घेतलेत आणि हे थोडेसे घेतलेत 200 ग्रॅम. संदीप ते पण घेतो का. हां मसाला काजू मसाल्यापेक्षा खा. अरे बटर काजू घे. बटर काजू हे जरा टेस्टी लागतात खायला. नको सर जाऊ दे. चाललेलो आहोत जवळपास वेंगुर्ला. सीएनजी पंप पण आता ओरसलो टाकूया ना आपण. मित्रांनो आम्ही सीएनजी शोधतोय. सीएनजीच्यामुळे आम्ही एक गोल राऊंड परत सावंतवाडीमध्ये गेलो, त्याच्यानंतर परत बाहेर आलो. सीएनजी आम्हाला 2 ठिकाणी नाही भेटला. आता ओरसला बघूया सीएनजी भेटतोय का आपल्याला. आणि रस्ते एकदम अप्रतिम असे रस्ते झालेले आहेत.
म्हणजे कोकणामध्ये मी आता खूप वर्षांनी आलो, एवढे रस्ते भारी झालेत ना, एकदम जबरदस्त मस्त असं मस्त झालं का, तुम्ही समोर बघू शकता रस्ते पूर्ण आपला एक्सप्रेस हायवेच झाला आहे कोकणातले रस्ते, म्हणजे जबरदस्त. पहिले कोकणात यायचं म्हणजे खूप टाईम जायचा रस्त्यांच्यामुळे, खूप खड्डे वगैरे, पण मस्त असे कॉन्क्रीटचे रस्ते गेले पूर्ण, एकदम ब्रिज वगैरे, पण कोकणाची अख्खी कायापलट करून टाकली. होता देवगडला, आणि देवगडच्या आपण त्या रोपवेच्या रोपवे लाईनची इथे आलो, झिप लाईन जी आहे तिथे आलो आहे, पण पावसाळ्यामुळे बंद आहे पावसामुळे. तर आपण या बाजूला पवनचक्की वगैरे बघू शकता, एकदम मस्त अशा, बाहेर खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे बाहेर आपण उतरत नाही, नंतर परत येऊ आपण इकडे थोडं, पहिले रूम वगैरे आपण बघूया नंतर येऊया इकडे परत. पोचलेलो आहोत बीचवरती, तुम्ही पाठीमागे बघू शकता एक रेस्टॉरंट आहे सामंत म्हणून, साटम म्हणून आहे, त्यांच्याकडे आपण ऑर्डर दिली जरा जेवण्यासाठी, कारण का आणि किचन पण खरं तर बंद झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला चायनीजच खायला लागेल, नॉनव्हेज मच्छी वगैरे काय भेटणार नाही. आणि या साईडला बघू शकता तुम्ही मस्त की बीचचा नजारा खाली, एकदम भारी माहोल आहे. आपला संदीप आणि मुन्ना गेला आहे तिकडे, आपण पण जाऊया तिथं बीचवरती, एकदम मस्त जबरदस्त बीच आहे, एकदम भारी आहे. संध्याकाळी पण वगैरे मस्त, जर खरोखर यार आपल्याला पाऊस नसताना लागला तर एक मजा आली असती बीचवरती, मस्त झिपलाईन पण करता आली असती, तरी पण काय हरकत नाही, आपण असेच समुद्राची थोडीफार मजा घेऊ, बघूया करूया. लाईट हाऊसला पण जायचं होतं, पण लाईट हाऊस पण आता थोड्या वेळात बंद होईल, कारण का 5 वाजता त्याचा लास्ट टाईम आहे, 5 नंतर तो बंद होतो, त्यामुळे आपण तिथे पण देखील जाऊ शकत नाही. समोर पवनचक्की बघू शकता, एकदम मस्त असा नजारा आहे तिथून, आणि तिथूनच हा रोप आपल्याला दिसतं असा सरळ, तो डायरेक्ट तिथे त्या डोंगरावरती जातो आहे, खूप भारी आहे एकदम. बेंचेस वगैरे खूप असे बसण्यासाठी केलेले आहेत, सुरीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. बीचचा नजारा बघू शकता एकदम मस्त, आणि इथून आपण चायनीज घेत आहे जेवणासाठी, मस्त ऑर्डर आहे, साटम रेस्टॉरंट. वरती आल्यानंतर जिथे पवनचक्की आहेत त्याच्या त्याच तिकडे आलो आहे, आणि इथे एक होमस्टे आहे वृंदावन, मोहन डोके माजी सैनिक आहेत ते, त्यांचं हे होमस्टे आहे, एकदम मस्त वाटत आहे, तुम्ही पाठीमागे पण बघू शकता घर. तर आपली मंडळी गेली सगळे तिकडे, तर आपला सगळं सामान वगैरे शिफ्ट करतायत सगळे तिकडे, आणि हा आहे वृंदावन कॉटेज, मस्त एकदम वाटत आहे, जाऊ शकता एकदम भारी वाटतं. हा आहेत ते आहेत आपले काका माजी सैनिक, त्यांचा हा स्टे आहे, एकदम मस्त आहे लुक. इथे आपण गाडी पार्क करून त्या साईडला आपल्या रूमकडे जाऊया, हे आहे आपलं रूम, मस्त असं रूम आहे, एकदम बेड पण बघू शकता एकदम भारी आहे. या साईडला बाथरूम वगैरे आहे, टॉयलेट बाथरूम, तर आपल्या होमस्टेचे मालक हे आहेत काका, इकडे देखील बघू शकता मस्त असं डायनिंग वगैरे आहे, आणि हे त्यांचं स्वतःचं राहतघर आहे जिथे हे राहतात, हे आपले काका. काका तुम्ही पहिले सैनिक होते का? हो सैनिक, मिलिटरीमध्ये होतात? मिलिटरी नेव्ही मध्ये. अच्छा, मिलिटरी कन्सिस्ट विथ 3 फोर्स. हां, आर्मी नेव्ही एअरफोर्स इज द मिलिटरी. अच्छा, लोक आर्मीवाल्यांनाच फक्त मिलिटरी म्हणतात. नाही असं नाही, सगळे मिलिटरीज आहेत ना, नेव्ही पण आपल्या मिलिटरीमध्ये झालं ना. नाही नाही, ते लोकांना कळत नाही.
अच्छा सगळ्या आर्मी मध्ये असला तोच मिलिटरी मध्ये असतो असा समज म्हणजे इथे फक्त आपण दोघं असत अच्छा हे आहेत आपले काका त्यांचं होमस्टे आहे तर आता आपण चायनीज आणलं जेवायला ते पहिले जेवून घेऊया थोडं फ्रेश होऊया आणि तर मित्रांनो आता आपण थोडं रूममधून असंच एक टाइमपास म्हणून असंच आलेलो आहोत बीचवरती बीच बघू शकते आणि मस्त की इथे सीसॉ आणि बघा हे गेम आहे आपला मुन्ना बसलाय बघा कसा मस्त की फुल मजा घेतोय पाळण्यांची तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आता पूर्ण पॅकअप केलेला आहे बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत आता आम्ही रूम सोडतो आता इथून आपण जाऊया कुणकेश्वरला आणि कुणकेश्वरवरून राजापूरची गंगा गणपतीपुळे हा असा आपला प्रवास आणि आता शेड्यूल असेल तर लवकर आम्हाला खरं तर लवकर निघायचं होतं पण आता वाजले 10:30 झालेत निघता तर आता आपण निघूया बॅगा वगैरे सगळ्या टाकूया गाडीमध्ये आणि निघूया आपल्या प्रवासाला आपण काकांच्या इथं भेट द्यायला आलो आहे हा एक काकांचं घर काका जरा एक पाण्याची बॉटल भरून द्या ना आम्हाला एक नंतर घेऊ पण सध्या अरे थोडं पाण्याची बॉटल एक भरून द्या थंड पाणी असलं तर म्हणून असं मग ठीक आहे माझी वाडी आहे का मागच्या मस्त असा आजूबाजूचा व्ह्यू मस्त आहे पूर्ण एकदम शांतता आहे काका तुमचे मुलं वगैरे कुठे असतात मुंबईला तर मित्रांनो आता आपला फायनली आपण जाऊया बघूया आपण त्या पवन चक्क्यांच्या इथे पण जाऊन येऊया आणि नंतर मग आपल्या कुणकेश्वरला जाऊया मित्रांनो पवन चक्क्या बघू शकता कसला आवाज येतो त्यांचा एकदम जबरदस्त फिरत आहेत आणि या साईडला आहे तो रोप ज्याने साईडला आहे झिप लाईनचा रोप ज्याने इथून जातात डायरेक्ट त्या साईडला मस्त एकदम पण आता पावसाच्या कारणाने बंद आहे पण इथला नजारा बघू शकता एकदम मस्त असा आणि इकडे जबरदस्त असा व्ह्यू आहे रोप त्या डोंगरावरती जातो तिथे बंद असल्या कारणाने आपण जाता येणार नाही आपल्याला त्यातले पर्यटन स्थळ बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण मस्त आहे इथला नजारा बघितल्यानंतर पवन चक्क्यांचा वगैरे तर आता निघूया आपण कुणकेश्वर मंदिराकडे जायला लवकर जायला पाहिजे कारण का आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे अजून आणि खूप टाईम होतोय त्यामुळे फटाफट लवकर निघूया आहोत कुणकेश्वरला आणि हा ब्रिज वगैरे येतोय मस्त असा ब्रिज लागलेला आपल्याला स्टार्टिंगलाच Can't take you anywhere.
मंदिराच्या इथे आलोय. या साईडला पार्किंगला लावून गाडी. पाठीमागे बघू शकता तुम्ही मंदिर. मित्रांनो मंदिर बघू शकता, एकदम मस्त असं मंदिर आहे, खूप अप्रतिम. पहिले इकडे पाय पडायचं का? जोगेश्वरी मंदिरात पहिलं आपण दर्शन करूया. मित्रांनो जोगेश्वरी मातेचं मंदिर केल्यानंतर आपण हिंकेश्वर मंदिरात जाऊया. त्यासाठी एंट्री आहे, त्या तिकडून आलो. पण मंदिराची खरी एंट्री या बाजूने आहे. तिकडे बघू शकता मस्त असा प्रवेशद्वार आपल्याला दिसतोय. श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिर या साईडला, आणि त्या साईडला आपल्याला बीच दिसतोय. मंडलिका मंदिर मित्रांनो. आपण आता मंदिरातून मस्तपैकी खूप भारी असं दर्शन केलं, आणि दर्शन केल्यानंतर आता बीचचा आनंद घेऊया. थोडा मस्त अशा फुल लाटा वगैरे उसळतात, भारी वाटतोय नजारा. या साईडला बघू शकता भारी लाटा येत आहे. बघितलं तर असाल मंदिराचं दर्शन, मस्त चांगले दर्शन वगैरे आपल्याला भेटले. आणि आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आता आपण डायरेक्ट जाऊया राजापूरला. पाऊस पूर्ण सुरू झालेला आहे, पाऊस पडायला लागला आहे. एक कुंड आपल्याला दिसतं आहे. तर आता आपण पुढे जाऊया, काही नाश्ता वगैरे बघूया पहिले, आणि नंतर निघूया. मग कशा आंब्याची बळी? 50 ला 1. आणि आगळ 100 रुपये.
शंभर रुपये लिटर आणि अर्धा लिटर 75 रुपये. अच्छा हा घरगुती आहे का तो? 120 होता. किती पाहिजे? 120 रुपयाचा. हा घरगुती आगळ आहे, मस्त एकदम. पण आपण तिकडून घेतला त्याच्यामुळे आता घेत नाही परत. संदीप हे लाडू मग मस्त लागतात कडक कडक. संदीप हे लाडू मस्त लागतात कडकवाले. मित्रांनो आम्ही खूप सारी अशी खरेदी केली आहे, पापडी वगैरे घेतली होती, आंबापोळी आणि लाडू हे आगळ पण घेतलं आहे संदीपनी. आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो आणि आता मागवले मिसळपाव. आपलं मिसळपाव येईल आज. काल मिसळपावच्या जागी नुसती वाटाण्याची भाजी आणि पाव खाल्ले, आज मिसळपाव खाऊ. मिसळ आलेली आहे बघू शकताय. हो आपली कोकणातली मिसळ खाऊया आपण आता. मस्त अशी मिसळ आलेली आहे. कांदा लिंबू गळूया आणि सुरुवात करूया.